थ्री वतीनं जैन प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं संगम टॉकीज नजीकच्या टर्फ मैदानावर या स्पर्धा संपन्न होणार आहेत कोल्हापुरातील सोळा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतलाय दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन आज करण्यात आलं स्पर्धेतील विजेत्या संघाला पंधरा हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला सात हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे कोल्हापुरातील संगम टॉकीज नजीकच्या टर्फ मैदानावर जैन प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे थ्री मस्क्युटर्स ग्रुपच्या यश गांधी हर्षित पालेशा धीरेन ओसवाल यांच्या पुढाकारानं या क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहेत प्रत्येक सामन्यात सात खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे सहा षटकांचे बत्तीस सामने शुक्रवारी आणि शनिवारी होणार आहेत आज या स्पर्धेचं उद्घाटन नगरसेवक ईश्वर परमार सिद्धार्थ परमार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर एल पी विरुद्ध नमो सेवन या संघादरम्यान सामना खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना एल पी सेवन संघानं सहा षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात सदतीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या नमो सेवन संघानं सहा षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात तीस धावा केल्या हा सामना एल पी सेवन संघानं सात धावांनी जिंकला त्यानंतरचा सामना नॉर्विक सेवन विरुद्ध राजवीर रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना राजवीर रॉयल्स संघानं सहा षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात छत्तीस धावा केल्या तर संघानं अखेरच्या षटकापर्यंत दमदार खेळी करून सामना एकतर्फी जिंकला